हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती हो हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती अंगणाची किरणे हो निघरते स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या काय झालं त्यांना काय नाही काय नाही या मल्लिका थापरची एवढी हिंमत की मला प्रिन्सिपल बनवण्याचं प्रपोजल घेऊन मला विकत घ्यायला आली होती खूप अशक्त झाले आहे त्या मला वाटतं की यांना फूड पॉइजन झालं अहंकार घमेंड मान अभिमान सगळ्या बेकार गोष्टी आहेत प्लीज तुम्ही मला इरिटेट करू नका मी या विश्वासाने इथे आले की तुम्ही खूप विचार करून निर्णय घेतला असेल की अभिषेक आता परीक्षेला बसू शकेल तुम्ही देव नाही आहात जे माझ्या भविष्याचा निर्णय घेऊ शकता मॉम 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 आलीस तू काय झालं काय म्हणाले शास्त्रीजी मी एक्झामला बसू शकतो ना मॉम तू बोल ना काय बोलणं झालं एक्झाम बद्दल काहीच नाही झालं पण तू तर म्हणाली होतीस की हो मी म्हणाले होते की तू एक्झामला बसशील म्हणून पण तेव्हाच जेव्हा शास्त्रीजी जातील शास्त्रीजींची काय लायकी तुझ्या समोर नोकर आहे ते मॉम नोकर माइंड युअर लँग्वेज बोलण्याची शिस्त ठेव जरा व्हॉट शिस्त मॉम व्हॉट शिस्त तुझ्यासाठी मी त्या लोकांसमोर जाऊन गयावया करते ज्यांची काहीच लायकी नाहीये माझ्या मेहरबानीवर जगणारी लोक आज तोंड वर करून माझ्याशी बोलतायत फक्त आणि फक्त तुझ्यामुळे फक्त मोठमोठ्या गोष्टी करतेस तू मोठमोठ्या गोष्टी खरं तर हे आहे की तू पोकळ आहे सातून एका साध्या म्हाताऱ्याला तू सांभाळू नाही शकत अभिषेक हाऊ डेअर यू तू काहीच नाही करू शकत काहीच नाही काही नाही व्हेरी गुड मल्लिका अशीच तू त्याच्या गानाखाली आधी मारायला हवी होतीस दीपक माणसाला अन्याय आणि अपराधासमोर कधीच झुकलं नाही पाहिजे तुम्ही अगदी बरोबर बोलताय शास्त्रीजी अरे ये सोहन बस ना सोहन कॉलेजमध्ये काय चाललंय म्हणजे अभिषेकच्या प्रकरणावरून कॉलेजमध्ये गोंधळ तर नाही ना चाललाय नाही नाही सर कॉलेजमध्ये एकदम शांतता आहे आणि सगळ्या स्टुडंटचं हेच म्हणणं आहे की अभिषेक बरोबर जे काही झालं ते एकदम बरोबर झालं आणि प्रिन्सिपल सरांनी सत्याची आणि इमानदारीची जी बाजू मांडली आहे ती एकदम बरोबर आहे सुहान प्रत्येक माणसाकडे ही क्षमता असायला हवी की त्याच्या नजरेत न्याय हवा तो जेव्हाही कुठेही बघेल तेव्हा तू न्यायाच्या नजरेने बघेल शिक्षा देणं ही माणसाची क्रूरता आहे
हा पण गुन्हेगाराला क्षमा करणं हे गुन्ह्याला उत्तेजन देण्यासारखं आहे. प्रभू रामानेही दुर्जन पापी रावणाला दंड देण्याआधी लाख वेळा समजवण्याचा प्रयत्न केला होता, पण तरीही जेव्हा तो समजला नाही तेव्हा त्याला दंड द्यायला प्रभू रामचंद्र मागे सरसावले नाही. बेटा पाप हे पाप असत, मग ते साधूने केलेलं असो वा राक्षसाने. साधूने केलेलं पाप सुद्धा क्षमेला पात्र नसत. मला आनंद आहे माझ्या विद्यार्थ्यांनी मला साथ दिली, मला चुकीचं नाही ठरवलं. सर तुम्ही कधीच चुकीचे होऊ शकत नाही. सोहन, स्वाभिमान ही अशी एक गोष्ट आहे जी श्रीमंत लोकांच्या पुढे विकली गेली नाही आणि त्यांच्या समोर कधी चुकली देखील नाही. खरं सांगू सर, तुम्ही न्यायाची अशी ज्योत आहात जिच्या प्रकाशात सर्वांनाच राहावं असं वाटतं. सगळेच तुमच्या बरोबर आहेत, मीही तुमच्या बरोबर आहे. मला खूप अभिमान वाटेल जर मी तुम्ही दिलेल्या संस्कार आणि तत्वांच्या आधारे माझं पूर्ण आयुष्य घालवलं तर. सोहन बेटा, आज आम्हाला अभिमान आहे की तुझ्यासारखे स्टुडंट्सही आपल्या कॉलेजमध्ये आहेत. बरं झालं की तू आज इथे आलास. जाताना जेवूनच जा. नाही सर, मी तर फक्त तुम्हाला भेटायला आलो होतो. मला हॉस्टेलला पण जायचं आहे आणि इथे थांबलो तर अजून उशीर होईल मला. मी निघतो सर. ओके, मी येतो. सुकन्या आमच्या कन्या. ओके, मी येतो. सोहन चल, मी तुला बाहेर पर्यंत सोडून येते. तू मला बाहेर सोडायला यायची काहीच गरज नव्हती. का? मी तुला बाहेर पर्यंत सोडायला नाही येऊ शकत. येऊ शकतेस का? नाही. आणि घरी आल्याबद्दल थँक्स. यामध्ये थँक्स कशासाठी? तुझ्या घरी येण्याने आमचं आणि मोठ्या बाबांचं धैर्य वाढलं. बाबा तर मोठ्या बाबांच्या बाबतीत खूप काळजीत होते. तुझ्यामुळे त्यांना जरा धीर वाटलाय. माझ्यामुळे? हो, ते थोडे घाबरून गेले होते कारण कॉलेजचे ट्रस्टी आणि मल्लिकथापर सगळेच त्यांच्या विरोधात आहेत आणि त्यांना ही भीती वाटत होती की विद्यार्थी पण त्यांच्या विरोधात गेले तर. बघ, आतल्या आत सगळेच ट्रस्टी त्यांच्या विरोधात आहे, पण कोणाचीही हिंमत होत नाही की शास्त्रीजीं समोर मनमोकळेपणाने बोलायची. पण बाबांसमोर तर ते मोकळेपणाने बोलू शकतात ना. आणि तसंही सगळ्याचे सगळे लोक यामुळे नाराज आहेत की बाबा मोठ्या बाबांना पाठिंबा का देत आहेत. अरे बघ, असा विचार सुद्धा करू नकोस. ज्या दिवशी असं काही होईल त्या दिवशी खूप गोंधळ होईल, कारण शास्त्रीजी नंतर तुझे बाबाच आहेत ज्यांना लोक इतका आदर देतात, ज्यांना एवढं पसंत करतात. यु नो, प्रोफेसर वर्मा इज अ व्हेरी फेमस पर्सनॅलिटी इन आवर कॉलेज. अच्छा, आता मी निघतो, मला थोडा उशीर होतोय. ठीक आहे, बाय. सोहन, तू काहीतरी बोललीस आकांक्षा? नाही, काही नाही. तू काहीतरी बोललीस, सांग ना. तू आलास बरं वाटलं.
तुला की तुझ्या घरच्यांना? माझ्या बाबांना. अच्छा, आता तू जातोयस? हो हो बाबा, जातो. बाय बाय. मला हे बघायचंय की माझ्या सोबत कोण कोण आहे. मॅडम, माझं कॉलेजच्या सगळ्या ट्रस्टींबरोबर जवळजवळ बोलणं झालंय. त्या सगळ्यांचा पाठिंबा तुम्हालाच आहे. शास्त्रीजींच्या कट्टरपंथी विचारांची कोणीही खुश नाहीये. आंदोलनाच्या मुद्द्यावर ते सगळे शास्त्रीजींच्या विरुद्ध आहेत. पण कोणताही ट्रस्टी खुल्याने शास्त्रीजींसमोर विरोध दर्शवू नाही पाहत आहे. का दर्शवू नाही शकत? कधीपर्यंत शास्त्रीजी आपली मनमानी करत राहणार आहेत? ते कॉलेज माझं आहे. मला वाटलं तर ट्रस्टीच्या कमिटीलाच रद्द करून शास्त्रीजींना प्रिन्सिपलच्या पोस्ट वरून काढून त्यांना बाहेर उभं करू शकते. यावेळी ते इतकं सोपं नाहीये मॅडम. तुम्ही प्लीज जरा समजून घ्या. कॉलेजमध्ये परीक्षा चालू आहेत आणि जे नियम बनवले ते कसे तोडू शकतो आपण? मला शास्त्रीजींचं रेझिग्नेशन लेटर हवंय पास. मॅडम, मला असं वाटतं की हे यावेळेला अशक्य आहे. गोष्ट मीडिया पर्यंत पोहोचू शकते आणि तुम्हाला तर माहितीच आहे मीडियाचा रोल. पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकणार नाहीत आपले ट्रस्टी. संपूर्ण मीडिया तुमच्या विरोधात जाईल आणि शास्त्रीजी विनाकारणच हिरो बनतील. ही वेळ उत्तेजित व्हायची नाहीये मॅडम. थोडं धीराने काम घ्या. पण धीराचीही एक सीमा असू शकते. यावेळी कुठल्याही प्रकारच्या चुकीमुळे अभिषेकचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. अजूनपर्यंत मामला आपल्या आणि कॉलेजच्या मधला आहे की अभिषेक कॉपी करताना पकडला गेला आणि त्याचा मोबाईल शास्त्रीजींजवळ आहे. उद्या जर ही गोष्ट पेपरमध्ये आणि बातम्यांमध्ये आली तर तुमच्या मान सन्मानाला तर फारच हानी पोहोचेल. आणि अभिषेक सुद्धा कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार? तर मग शास्त्रीजींना सांगून ठेवा की त्या मोबाईलला माझ्यापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवावं त्यांनी. मी प्रयत्न करेन मॅडम. पण बिन काही नाही. आता मीच बघते की शास्त्रीजी माझ्या मुलाला एक्झाम मध्ये बसायला कसे थांबवतात. ते विसरून गेलेत कि ते आमच्या कॉलेजमध्ये एक मामूली प्रोफेसर होते. त्याला प्रिन्सिपल मी बनवले. मी मान्य की अभिषेक कडून चूक झालीय, त्याने नियमांना तोडलंय, पण त्याचा अर्थ असा नाही होत की शास्त्रीजी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतील. आता तुम्ही सगळं माझ्यावर सोडून द्या. मी कुणालाही माझ्या मुलाच्या आयुष्याशी खेळू नाही देणार कोणत्याही किमतीवर. सुकन्या आमच्या कन्या. मॅडम, माझं कॉलेजच्या सगळ्या ट्रस्टींबरोबर जवळजवळ बोलणं झालंय. त्या सगळ्यांचा पाठिंबा तुम्हालाच आहे. कधीपर्यंत शास्त्रीजी आपली मनमानी करत राहणार आहेत? ते कॉलेज माझं आहे. मला वाटलं तर ट्रस्टीच्या कमिटीलाच रद्द करून शास्त्रीजींना प्रिन्सिपलच्या पोस्ट वरून काढून त्यांना बाहेर उभं करू शकते. अजूनपर्यंत मामला आपल्या आणि कॉलेजच्या मधला आहे की अभिषेक कॉपी करताना पकडला गेला आणि त्याचा मोबाईल शास्त्रीजींजवळ आहे. उद्या जर ही गोष्ट पेपरमध्ये आणि बातम्यांमध्ये आली तर तुमच्या मान सन्मानाला तर फारच हानी पोहोचेल. आणि अभिषेक सुद्धा कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही. मान्य की अभिषेक कडून चूक झालीय, त्याने नियमांना तोडलंय, पण त्याचा अर्थ असा नाही होत की शास्त्रीजी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतील.
ब्रो ब्रो मला माहिती आहे की तू मेंटली किती डिस्टर्बड आहेस, आणि मॉम सुद्धा तुझ्यासाठी सगळीकडे धावपळ करून खूप थकली आहे. मॉम बद्दल तर काही बोलूच नकोस, हे सगळं तिच्यामुळेच तर झालंय. हे तू काय बोलतोयस दादा? मॉमने तुला या समस्येतून बाहेर काढायला खूप प्रयत्न केलेत, आणि तू तिच्याच बद्दल. काय केलं तिने माझ्यासाठी? उत्तर दे. काही नाही. कॉलेजची चेअरमन आहे, मालकीण आहे ती कॉलेजची, तरीही काहीच नाही करू शकत. ब्रो ती आउट ऑफ वे जाऊन कसं काय करू शकते? सगळं काही करू शकते ती, सगळं काही. पाहिजे त्याला ती ठेवूही शकते, आणि पाहिजे त्याला काढूही शकते. पण जर तिला असं वाटतंय की सापही मरावा आणि काठीही तुटू नये, तर त्यात काय वाईट आहे? आणि ब्रो या चूक सुद्धा तुझीच आहे. काय चूक आहे माझी? तू स्वतःचा मोबाईल शास्त्रीजींना द्यायलाच नको हवा होतास. तेच तर सांगतोय, मोबाईल माझ्याकडून जबरदस्तीने हिसकावून घेतला गेला. तुला काय वाटतंय की मी माझा मोबाईल स्वतःच्या मर्जीने दिला असेल? की या आदरणीय शास्त्रीजी हा मोबाईल घ्या, मी माझा पेपर यातून कॉपी करून लिहित होतो, घ्या हा तुमच्या जवळ ठेवा. मग ब्रो एक काम का नाही करत तू? काय? तो मोबाईलच तुझ्या विरुद्ध सर्वात मोठा पुरावा आहे. जर तो पुरावाच नष्ट झाला तर? म्हणजे जर तू तो प्रूफच नष्ट केलास तर? शास्त्रीजींनी तुला कॉलेजमधून याच आधारावरून काढलेलं ना, की त्यांनी तुला मोबाईल मधून कॉपी करताना पकडलं होतं. मग जाऊन तू त्या मोबाईलला डिस्ट्रॉय करून टाक. पण हे कसं कळणार की तो मोबाईल नक्की कुठे आहे? ब्रो इम्पॉसिबल नावाची कोणतीही गोष्ट नसते. प्रयत्न कर, तुला सगळं कळेल. याच्या आधी की मोबाईल पोलिसांपर्यंत पोहोचेल, त्या मोबाईल पर्यंत तुला आधी पोहोचायला हवं. पण आधी हे कळायला हवं की तो मोबाईल आहे कुठे. कुठे असू शकतो तो मोबाईल? एकतर तो शास्त्रीजींच्या घरी असेल, नाहीतर ऑफिसमध्ये. त्या पुराव्याला नष्ट करायला मला कोणत्याही किमतीत त्या मोबाईलला स्वतःच्या ताब्यात घ्यायला हवं. कॉलेजमध्ये कोणी अशी व्यक्ती आहे जी तुला त्या मोबाईल पर्यंत पोहोचवू शकेल? एक माणूस आहे जो मला त्या मोबाईल पर्यंत पोहोचवू शकतो. कोण? प्रोफेसर सिन्हा. सुकन्या आमच्या कन्या. अग खूप अशक्त पण आलंय ग. कुठे तू सुनबाईला धडा शिकवायला गेलेलीस आणि इथे मीच आजारी पडले. आय ग, अरे पोटामध्ये सारखं गुळगुळ होतय. पण आई डॉक्टरने तुला इंजेक्शन दिलंय ना? इंजेक्शन? अरे इंजेक्शन, अरे अरे त्या डॉक्टरच्या इंजेक्शनने काय होणार आहे? तुझे एवढा सगळा जमाल कुठा माझ्या ताकात मिसळलेलास? एवढ्या लवकर नाही कमी होणार त्रास द्यायचा. आई एक गोष्ट मला समजली नाही, मी तर वहिनीच्या ताकात जमाल कुठा मिसळलेला, मग ते ताक तुझ्या क्लासमध्ये कसं आलं? उडून आलो. देवी अन्नपूर्णाने स्वतःच सुनबाईच्या ग्लास मधून माझ्या ग्लास मध्ये टाकलं. आई हा काय जय संतोषीमा पिक्चर नाहीये की असं काही होईल? अरे हेच तर कधीपासून सांगते मूर्ख मुली. उडून येईल का जमाल गोटा माझ्या ग्लास मध्ये? तुला एक काम सांगितलं होतं ते पण व्यवस्थित नाही केलंस, झटपट मुलगी. अगं तुझ्या डोक्यावर माझा हात नसताना तर ती पोरगी तुला केव्हाची घरातून काढून मोकळी झाली असती, समजलीस? अरे अशी कशी काढून टाकेल? तिच्या बापाचं घर आहे का? माझ्या बापाचं घर आहे. आणि तसही आई हे तर चांगलंच झालं, वहिनीच्या जागी तुझं पोट बिघडलं. आता वहिनीला तू चार शब्द अजून सुनावू शकतेस.
इथे माझी तब्येत बिघडलीये आणि तुला तिला चार शब्द सुनवायची पडलीये. अरे परमेश्वरा, कसली बावळट पोरगी माझ्या गळ्यात बांधलीयेस. आई, अरे आता काय घेऊन आलीयेस? आई, मी तुमच्यासाठी सूप घेऊन आले, पिऊन घ्या. सूप? ना ना. राहू दे, काहीच नकोय तुझ्या हातचं. माहित नाही माझ्या आईला काय खायला घातलं, बिचारी सकाळपासून पोट धरून बसलीय. पूजा, पूजा मी खरं सांगते, मी काहीच नाही केलं, मी त्यात काहीच टाकलं नव्हतं. आता ही जोपर्यंत पूर्ण बरी होत नाही तोपर्यंत ती फक्त माझ्या हातच खाई. आई तू थोडा वेळ थांब, मी तुझ्यासाठी दाल खिचडी बनवून आणते. नाही नाही नाही, राहू दे, तू तर राहूच दे. आण सुन भाई, दे. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती, लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या.